हॅलो नमस्कार तर मॉम्स फूडकटामध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मशरूम मसाल्याची रेसिपी घरच्या घरी मशरूम मसाला कसा करता येईल तोही अगदी घरच्या साहित्यांमध्ये काही टिप्स अँड ट्रिक्स आहेत ज्या तुम्ही फॉलो करून अगदी परफेक्ट असं मशरूम मसाला घरच्या घरी तयार करू शकता तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा आणि आवडलं तर एक लाईक नक्की करा फ्रेंड्स आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला सुरुवात करूया आपल्या रेसिपीसाठी तर सर्वप्रथम मी इथे दोनशे ग्राम बटन मशरूम घेतलेले आहेत तर बटन मशरूम साफ कसे करायचे याची संपूर्ण विधी मी आपल्या एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तुम्ही बघू शकता तर इथे मी बटन मशरूमचे फक्त चार तुकडे करून घेतलेले आहेत मीडियम साईजचे आहेत म्हणून जर एखाद मशरूम मोठा असेल तर त्याचे सहा तुकडे करून घ्या जास्त बारीक तुकडे करू नका कारण मग भाजीमध्ये ते व्यवस्थित दिसत नाही इथे आपले सर्व मशरूम कट करून झालेले आहेत आणि आपण आता मॅरिनेशन करून घेणार आहोत त्यासाठी मी इथं एक मोठा बाऊल घेतलेला आहे आणि त्यामध्ये सर्व मशरूम घालून घेतलेले आहेत त्यानंतर आलं लसूण मी ठेचून घेतलेलं आहे त्याची चव छान येते तुम्ही आलं लसूण पेस्टसुद्धा घालू शकता त्यानंतर लाल तिखट घातलेला आहे दोन चमचे एक चमचा हळद घातलेली आहे आणि एक चमचा धणेपूड घातलेली आहे व्यवस्थित मिक्स करून एक दहा ते पंधरा मिनटं मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं फ्रेंड्स तर चला सुरुवात करूया आपल्या भाजीसाठी तर इथे मी पॅनमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर ह्यामध्ये एक तुकडा दालचिनीचा घेतलेला आहे चार पाच काळी मिरी आणि दोन ते तीन लवंग घातलेली आहे त्यानंतर थोडंसं जिरं घालणार आहे जिरं आणि गरम मसाला जो घातला आहे तो तडतडला की त्यानंतर यामध्ये थोडंसं कडीपत्ता घातलेला आहे आणि एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घातलेला आहे तर आता हा आपल्याला कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत म्हणजे रंग क चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं आहे इथे बघू शकता त्यानंतर आता ह्यामध्ये मी घातलेलं आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या लाल तिखट घातला आहे म्हणून हिरव्या मिरच्या स्किप नका करू हिरव्या मिरच्याची चव खूप छान येते तर इथे हिरव्या मिरच्या एक दोन मिनिट परतल्यानंतर मी कश्मीरी लाल मिरच पावडर घातलेली आहे अर्धा चमचा आपल्या भाजीला खूप छान असा कलर यावा म्हणून त्यानंतर दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो बारीक किसून घेतलेले आहेत तुम्ही कट करूनसुद्धा घेऊ शकता पण किसून घेतलात ना तर ग्रेव्ही छान होते आपल्या जी भाजी तयार होणार आहे ना फायनल ती खूप व्यवस्थित होईल तर टॉमॅटो परतल्यानंतर इथे बघू शकता साईडला जो तेल सुटतो ना तिथपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर एक सिक्रेट वस्तू ह्यामध्ये घालायची आहे ती म्हणजे एक चमचा बेसन आणि एक चमचा बेसन घातल्यानंतर एक पाच मिनटं तरी लो फ्लेमवरती हा मसाला व्यवस्थित शिजवून द्यायचा म्हणजे जो बेसन घातला आहे ना आपण त्याचा कच्चटपणा जाईपर्यंत तर इथे आपल्याला पाच सात मिनटं झाले होते मसाला व्यवस्थित तयार झालेला आहे त्यानंतर आपण जे मॅरिनेशन केलेले मशरूम आहेत ना ते इथे घातलेले आहेत बघू शकता आता इथे हाय फ्लेमवरती मशरूम एक दोन मिनटं परतून घ्यायचे कारण मशरूममध्ये खूप वॉटर इंटेक असतं पाणी असतं व भरपूर त्या पाणी रिलीज व्हायला मदत होते म्हणून मशरूम हाय फ्लेमवरती एक पाच मिनटं परतून घ्यायचे आणि त्यानंतर ह्यामध्ये ज्या भांड्यामध्ये आपण मॅरिनेशन करून ठेवलं होतं ना त्याच भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं व्यवस्थित ढवळून घ्यायचं ते पाणी तेच पाणी मी इथे घातलेलं आहे अगदी थोडंच पाणी घातलेलं आहे तुम्हाला जर जा जास्त ग्रेव्ही करायची असेल तर तुम्ही थोडं पाणी जास्त ठेवू शकता पण मशरूमलासुद्धा पाणी सुटतं त्यामुळे थोडं कमीच पाणी वापरा त्यानंतर इथे मी मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी कसुरी मेथी घातलेली आहे कसुरी मेथीसुद्धा स्किप नका करू फ्रेंड्स कारण कसुरी मेथीचासुद्धा खूप छान असा फ्लेवर येणार आहे आपल्या भाजीला तर आता इथे झाकण ठेवून एक पाच मिनटाची वाफ काढून घ्यायची पाच मिनिटाची वाफ काढताना एक दोन मि वेळा तरी म्हणजे दोन वेळा तरी कमीत कमी आपल्याला हा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे एकदम पाच मिनटाची वाफ काढला तर खाली भाजी लागू शकते कारण आपण यामध्ये बेसन घातलेलं आहे फ्रेंड्स तर इथे आपली भाजी तयार झालेली आहे कोथिंबीर वरणा घातलेली आहे आता सर्व करूया इथे बघू शकता भाजी किती छान दिसत आहे जितकी छान दिसते आहे ना तितकी छान खाण्यासाठी सुद्धा लागते एकदा अशा प्रकारे मशरूम मसाला ट्राय करून नक्की बघा रेसिपी कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली रेसिपी तर एक लाईक नक्की करा फ्रेंड्स तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसहित बाय फ्रेंड्स